प्रभा देवी इथल्या गणेशोत्सवादरम्यान गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचा अहवाल, जो पोलिसांचा अहवाल आहे तो आता समोर आलाय. बंदूक सदा सरवणकर यांचीच, मात्र गोळी अन्य व्यक्तीकडून चालवली गेल्याचा अहवालामध्ये उल्लेख करण्यात आलाय. सीसीटीव्ही तपासून 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याची माहिती पोलिसांनी अहवालामध्ये दिली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या प्रश्नाला सरकारनं विधान परिषदेमध्ये हे लेखी उत्तर दिलेलं आहे. गणेशोत्सवादरम्यान सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला गेला होता. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेत. कृष्णात, काय नेमकं पोलिसांच्या अहवालामध्ये म्हटलंय जे लेखी उत्तर सादर केलंय परिषदेमध्ये? दोन्ही शिवसेना गटांमध्ये वाद झाला होता गणेशोत्सवामध्ये, आणि त्यावेळी तिथले स्थानिक आमदार आता शिंदे गटामध्ये असलेले सदा सरवणकर यांनी गोळी चालवली होती. आणि तशा प्रकारे रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. आरोप हा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता, परंतु आता पोलिसांच्या चौकशीमध्ये मात्र आता अजब दावा करण्यात आलेला आहे की बंदुकीतून गोळी जी सुटलेली आहे ती त्यांच्याच बंदुकीतून सुटलेली आहे, परंतु ती चालवली गेली नाही. म्हणजे सदा सरवणकर यांच्याकडून ती चालवली गेली नाही, तर अज्ञात व्यक्तीकडून चालवलं गेल्याचं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांनी त्याचबरोबर यांनी विचारलेल्या प्रश्नामधून एक सत्य समजते की अशा प्रकारे जी गोळीबाराची घटना आहे त्यामध्ये कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न हा सदा सरवणकर यांचा होतोय काय काय अशा प्रकारचा प्रश्न आहे विरोधक उपस्थित करत आहेत. परंतु आतापर्यंत जितके काही सीसीटीव्हीच्या माध्यमातून 14 साक्षीदार तपासण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी हा दावा केलेला आहे की ही संबंधित गोळी जी आहे जरी त्या बंदुकीतून सुटली असली तरी ती सदा सरवणकर यांनी चालवली नाहीये. जी जी, गोळीबार झालाय असं जरी नमूद केलेलं असलं तरी सुद्धा एक प्रकारे सरवणकरांना मिळालेली ही क्लीन चिट म्हणायची का कृष्णात, कारण विरोधक आता पुन्हा एकदा यावरून वाद उफाळून आणू शकतात? नक्कीच क्लीन चिट म्हणता येईल, कारण ज्या प्रकारे संपूर्ण गर्दी त्या ठिकाणी होती आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये गोळी चालल्याचा आवाज देखील आलेला होता. आपण देखील त्या संदर्भातली बातमी चालवली होती. परंतु आता जो पोलिसांनी दावा केलेला आहे की जरी बंदूक त्यांची असली तरी ती त्यांनी त्यांच्याकडून चालवली गेली नाही अशा प्रकारचा दावा केला गेलेला आहे, त्यामुळे कुठेतरी सदा सरवणकर यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय का काय असा प्रश्न उपस्थित होतोय. जी कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास.